माझ्या आयुष्यातल्या बायकांना मी ऑप्शन्स चॉईसेस वगैरे देत नसतो. तुला काय, तुम्ही तिला काय, तुम्हा दोघींना एकमेकांना भेटायचं नसेल तरी भेटावंच लागेल. सॉरी पण मी येणार नाही. यावं लागेल सई. सुयश मी सई सॉरी. नो आय एम रिअली रिअली सॉरी. मग असे खूप चिडलो ना मी. इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. नो इट्स नॉट ओके. यू नो व्हाट, मगाशी मी चिडलो ते चिडलो आणि वर मी तुला फिजिकली अब्यूज केला. तुझा हात जोरात ओढला, खेचला, घट्ट पकडला. खूप त्रास झाला असेल ना तुला. लेट मी सी, कुठे स्प्रेन वगैरे आला नाही ना? बघू दे मला. इथे दुखत आहे, इथे दुखत आहे का? नाही ठीक आहे, मी मला नाही दुखत आहे. हो मला माहिती आहे, मी सर्जन उगाच झालोय का? होणारा बायकोचा हात हातात घेण्याची संधी असताना ती संधी सोडायची. दोघांचं लग्न होणार आणि हे असेच आपण दोघं हातात हात घेऊन सात फेरे घ्या. अशी जी प्रॅक्टिस आहे नाही. सही काही प्रॉब्लेम आहे का? नाही काय, मी एवढं प्रेमाने तुझा राग शांत करायचा प्रयत्न करतोय आणि तू म्हणजे. आपण निघूया. ते घाई आहे का? जायचंय का कुठे? तुम्ही कोण? अहो अप्पा, मी आदित्य. असं काय करताय? अरे गुलामा, तुला मी ओळखतो. हे तुझ्या बरोबर आले ग्रस्त कोण आहेत? बघितलंस, तुला म्हंटल नव्हतं मी. अरे ते स्वतःच्या सख्ख्या मुलाला ओळखत नाही. इकडे कोण कुठली ती सही, तिला काय ओळखणार आहे ते? हरामखोर. काय झालं अप्पा? तुम्ही मध्ये बोललो का? काय रे दीर्षाण्या, कोण कुठची सही काय? माझ्या घरच्या माणसांबद्दल असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? आहे कोण हा माणूस? हो अप्पा, दादा आहे तो. दादा तुमचा मोठा मुलगा जगदीश. मी कुणा जगदीश विगदीश ओळखत नाही. आमच्या घरच्या गणपतीचं विसर्जन आहे, मग हा परका माणूस कशाला आलाय? अहो अप्पा, तुम्हाला आरतीनं न्यायला चालाय तो. आता विसर्जनासाठी आरती नको करायला आधी करावी लागेल ना. पण मग माझी सुनबाई कुठे आहे? सुनबाई? हो सुनबाई, माझी नातसून सई सईबाई. अप्पा मैत्रिणी होती फक्त माझी, असं काय करताय? ए मैत्रीतूनच प्रेम फुलत बर. मग लग्न ठरत, मग मुलं बाळ होतात, सगळं ठरवलंय मी. ती मुलगी येणार नाही. येणार नाहीये तर मग ब्रह्म्याच्या गणपती देखील विसर्जनासाठी जाणार नाहीये. आपण तू तुझं तोंड बंद कर. लज्जा घ्या की टग्या, लोक तुला दादा म्हणतात पण पुशारी मारू नकोस. या घरात सगळ्यात मोठा गुंड कोण माहितीये? मी अप्पा. जोवर सई घरात पाऊल ठेवत नाही तोवर गणपती बाप्पा बाहेर पाऊल ठेवणार नाही. निघा, नाही तर छोट्याने आण नाही एकेकाला. बापरे, पळा रे पळा, चुकून लांब गेलो. आप्पाने गोळ्या दिल्यात का आजच्या? हो मी दिलेत, पाच गोळ्या व्यवस्थित दिलेत. पण मला वाटत आप्पानी चारच गोळ्या घेतल्या. म्हणजे? म्हणून आपण चौघेच लक्षात आहोत. फक्त आप्पानी पाचवी मोठी गोळी घेतली नाही म्हणून दादा लक्षात नाहीये. पण आप्पांची कमाल आहे नाही,
म्हणजे दादा आपणच्या लक्षात नाही पण सई सई आपणच्या लक्षात आहे. वा पिंट्या, मी रागावलो की काय करतो माहिती ना तुला. आणि आता बाष्कळपणा बास करा रे, चला आरती करूया. ऑर्डर ऑर्डर, ही आप्पांची ऑर्डर आहे आणि आप्पा ऑर्डर अजून विसरले नाहीत. आणि आप्पांच्या विरोधात जाणं हा गुन्हा आहे जो मी करणार नाही. आणि आता सईने यायलाच हवं, नाहीतर आप्पा विसर्जनाच्या दिवशी सोट्याने मारत मारत आपली मिरवणूक काढतील मग. अरे असं काय करताय तुम्ही, आप्पांचं डोकं काम करत नाही. तुम्ही का असे डोकं फिरल्यासारखे वागताय? मग आप्पांचा हट्ट आपण नाही पुरवणार तर दुसरं कोण पुरवणार? अरे बाबा आदित्य, तू फोन लाव, तू सईला फोन लाव. नाही नाही, तिला इकडे यायला सांग आत्ताच्या आत्ता. मी खरंच सांगतोय, तिला आज नाही जमणार आहे. आमच्याकडे तिचा नंबर असता आम्हीच लावला असता, पण पर्याय नाही म्हणून तुला सांगतोय. लाव फोन, लाव तू फोन लाव. हो हो. सई तुला वेना अमोरस म्हणजे काय माहितीये? सई मी बोलतोय ना, तर वेना अमोरस म्हणजे आपल्या या बोटाची जी एक वेन आहे ना, ती डायरेक्टली हार्ट पर्यंत जाते आणि म्हणूनच सगळी माणसं बरोबर या बोटात वेडिंग रिंग्स घालतात. खरं तर मेडिकल सायन्स मध्ये हे असं अजिबात काही नसतं, मूर्खपणा आहे सगळं. पण तुला तर माहिती आहे, प्रेमात पडलेली माणसंच हा असा मूर्खपणा करतात, राईट? आणि म्हणूनच मी आता शोधणार आहे की तुझ्या ह्या बोटाची वेन तुझ्या हार्ट पर्यंत जाते. नाही उचलत आहे ती. चला, म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला म्हणायचा. खोकला काय, तापच गेला की डोक्याचा? नाही नाही, आप्पांनी सांगून सुद्धा सई दुसरा प्लॅन करणं शक्यच नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती गडबड आहे, त्या मुलीमध्ये गडबड आहे. कालच्या प्रकारामुळे ती इथे येण्याचा मुद्दाम टाळते. तसं असेल तर उत्तमच आहे. नाही, ह्या वेळेला आदित्यचा फोन कदाचित उचलणार नाही ना ती. आता ह्याला आपण काहीच करू शकत नाही. नाही, करू शकतो. हो करू शकतो. ही इकडे आरती करू शकतो आपण. आरती नाही, फोन करू शकतो. पण केला ना आता फोन त्यांनी. त्याने नाही, तू कर. मी? हो, तो देखील तुझ्या फोन वरून. कशाला? हे बघ दादा, भाई म्हणतो ते बरोबर आहे. हे बघ, आप्पा इथे अडून बसलेत आणि ते मुलगी इथे येण्याचं टाळते. कारण काल काय जे झालं आणि आज जे होत आहे त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहे. तेव्हा ती तुझीच जबाबदारी आहे तिला इथे बोलवण्याची. फोन कर. नाही, पण मी तिच्याशी एक अक्षरही बोलणार नाही. बोलावं लागेल. आदित्य इकडे. आदित्य, मला सईचा नंबर दे. भाई मामा नको ना रे. अरे दे म्हंटल ना. अरे गणपती बाप्पा बघतोयस ना, तुझ्यापेक्षा ह्या घरामध्ये एका मुलीला महत्व दिलं जाते जास्त. काय एवढी जादू केली त्या मुलीने ह्यांच्यावरती, तुलाच माहिती रे बाबा. बाप्पाशी बोलून झालं असेल तर सईशी बोल. मी तिच्याशी अजिबात बोलणार नाही. अशी कोण मोठी लागून गेली ती? आणि आपणच असेल ना तर आपण मी समजावे. पण तुम्ही तुमचा हा बालिशपणा आवरा जरा. आम्ही आवर घालतो, पण तू देखील आवर घाल तुझ्या हट्टाला, तुझ्या रागाला. आणि जो गुंता तू निर्माण केलायस ना, तो गुंता तूच सोडव. बोल तिच्याशी. भाई आता तुझं तोंड बंद कर. आम्ही बंद ठेवतो, पण तू बोल. Thank you.
अननोन नंबर वरून फोन आहे, काहीतरी महत्त्वाचं असेल, मी घेते हा फोन. आलेच. हॅलो. अरे बोल ना. हॅलो. हॅलो सई, मी भाई, आदित्यचा मामा. हा बोला ना मामा. तू येतेस ना? नाही म्हणजे वाट बघतायत. आणि आम्ही सुद्धा, आमच्यासाठी नाही पण बाप्पा आणि आप्पांसाठी तरी आहे. सई माझ्यासारखे तुला पण इमर्जन्सी कॉल येतात का? काही काही झालंय का? एनी प्रॉब्लेम? मला एका ठिकाणी जायचंय अर्जंटली. कशाला? गणपती विसर्जनाला जायचंय. ओ ग्रेट. मला प्लीज सोडशील तू तिकडे प्लीज? सई मी तुला तुझा ड्रायव्हर वाटलो का? पण ठीक आहे, एवढा इम्पॉर्टंट गणपती आणि त्याचं एवढं इम्पॉर्टंट विसर्जन असेल तर जाऊयात. मी पण येतो, दोघ जाऊ. चालेल ना? आप्पा अहो काय विसर्जन करायचं आहे की नाही यावर्षी? होतं यावर्षी मोठ्या आनंदात निरोप देऊ गणपती बाप्पाला. अहो आरती करायला नको का? मुहूर्त टळून चाललाय. हो हे मात्र बरोबर आहे, मुहूर्त चुकवायचा नाही. आप्पा देव कार्यामध्ये मुहूर्त चुकवणार नाहीत. पण माझं ऐकतं का कोणी हल्ली घरात? आप्पा आता तुम्हीच सांगा या सगळ्यांना काय ते. अरे मूर्खांनो इकडे या. तुम्हाला एवढं माहित आहे की मुहूर्त आधीच ठरलेला आहे. ज्या क्षणी माझी नाचून घरात येईल तोच शुभ मुहूर्त. ती आल्याशिवाय विसर्जनाची घाई कोणीही करायची नाही. हो की नाही रे दादा? काय बालिश पडत आलंय तुमचं? हे बघा, तुम्हाला थांबायचं असेल ना तुम्ही थांबा, मी काही थांबणार नाही. दादा दोन मिनिटं. ठीक आहे, दोन मिनिटं. दोन मिनिटाच्या वरती एकही सेकंद मी थांबणार नाही, आधीच सांगतो. तुमची दोन मिनिटं आता सुरू होत आहेत. एक मिनिट संपलं बरं का? करायली सई. तुम्ही मागितलेली दोन मिनिटं संपली, आता मी थांबणार नाही. आता मी आरतीला सुरुवात करतो. आता काही मी थांबणार नाही. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, सुख करता दुःख हरता वाढता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठेंदुराची, कंठी जळके बाळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव. सई कुठे आलो आपण? या इथल्या गणपती आणि त्याच्या विसर्जनाकरता आपण इथे आलोय. कोण राहत इकडे? आदित्य. कोण आदित्य? ज्याने मला त्या दिवशी गुंडांपासून वाचवलं. माझा जवळचा मित्र आदित्य. तो फालतू फिल्मी मुलगा इथे राहतो. सई मला नाही वाटत मी त्याच्या घरी बिरी आहे. इम्पॉसिबल. ठीक आहे, मला इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करता येतात, त्यामुळे मी निघते, मला उशीर होतोय. सई 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 आज मी तुला जाऊ देत, उद्या आपण डेटवर जातो. डेटवर? येस सई, तुला त्या दिवशी आपल्या दोघांच्या फ्युचर बद्दल बोलायचं होतं, ते राहून गेलं.
सो उद्या आपण डेटवर जातो. तिथे काय बोलायचं, कसं वागायचं, मला खुश कसं करायचं हे तर तुला माहितीच आहे. आज मी रोमॅन्टिक झालो, उद्या तू रोमॅन्टिक व्हायचं. आणि हे जर का मान्य असेल तर मी हा आत्ता हात सोडेन आणि तुला जाऊ देईन. ओके मी येईन. काय म्हणाले सुयश? आय प्रॉमिस मी उद्या तुझ्या बरोबर येईन. हात सोड माझा प्लीज. जाहले भजन आम्ही नंदो चरणा आम्ही वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा मे दीना. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा मे दीना. निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी. चुकले आमचे काही चुकले आमचे काही देवा क्षमा असावी. झाले भजन नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा विधाना. रवीन डांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवारी नमणे नमा. गणपती बाप्पा बाप्पा. ज्या पाहुणचारामध्ये आमच्याकडनं काही कमतरता राहिली असेल, काही चुकभूल झाली असेल तर माफ करा मला. आमच्या चुका पोटात घाल, रुसू नकोस आमच्यावर आणि पुढच्या वर्षी पुन्हा लवकर परत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बंधू दही पोहे आणतोस ना? हा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सही बेटा? हाँ अप्पा. कसं असतं बघ, आनंदाचे क्षण कितीही हवे हवेसे वाटले तरी त्यांना कधी ना कधी निरोप द्यावा लागतोच. घरी आलेला पाहुणा कधी ना कधी त्याच्या घरी जायला निघतोच आणि घरातली मुलगी आपली लाडकी लेख कितीही आपली म्हटली तरी कधी ना कधी वरच्याकडे जायला निघतेच. तू सुद्धा सासरी जायला निघालीस की असा क्षण येईलच. तुझी जर हळवी होशील पण निरोप हीच नव्या प्रवासाची सुरुवात असते. आपल्याला कितीही वाटलं तरी प्रवासाला निघालेल्या या माणसाचा हात धरून त्याला थांबवायचं नसतं, उलट त्याला दही पोहे देऊन शुभेच्छा द्यायच्या असतात त्याच्या पुढल्या प्रवासासाठी. आदित्यची आजी कायम गणपती बाप्पा निघाले की त्यांच्या हाती दही पोहे द्यायची आणि म्हणायची वर्षभर जगभर फिरून या पण पुढल्या वर्षी विश्रांतीला आमच्या घरी नक्की या बर. रडता का? इथून बाप्पा गेल्यावर आदित्यच्या आजीला जाऊन सांगेल की सगळे रडत होते म्हणून. काय वाटेल तिला मग? नाही मला वाटत बरंच वाटेल. काय तिला ठाऊक आहे की गणपतीला दही पोहे बनवायचा मान घरच्या बाईला असतो. जो आदमी इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर आज सहीला देतोय. बेटा बरे होशील ना? या घरामध्ये जे काही होतं
ते सगळं आप्पांच्या मनासारखं होतं. ते ज्याला जी आज्ञा देतील त्यांनी ती पाळायची असते. बेटा आम्ही आहोत कोकणचे, त्यामुळे नारळ फणस इत्यादी फळांचे गुण आमच्या रक्तात उतरले. बाहेरून काटेरी पण आतून गोग बधाळ. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये. हा ओके, मी वाट बघीन तुझी.